डियर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। माझ्या यूट्यूब चैनल वर अपना सर्वांचे स्वागत आहे। आई एम मिस्टर संतोष मिसाळ, असिस्टंट टीचर, रेसिडेंशियल हाईस्कूल, शेवगाव। डू वॉच माय व्हिडिओज टू लर्न इंग्लिश, इंग्रजी अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी। या चॅनलवरील व्हिडिओज शेवटपर्यंत पहा। अँड इफ यू लाईक धिस व्हिडिओ, डोंट फरगेट टू सबस्क्राईब इट अँड प्रेस द बेल आयकन सो दॅट यू विल गेट द नोटिफिकेशन्स ऑफ माय न्यू व्हिडिओज। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहत आहोत घटक लँग्वेज स्टडी आणि उपघटक टेन्सेस म्हणजेच काळ। टेन्सेस या घटकावरील प्रश्न सोडवण्यापूर्वी खालील बाबी लक्षात घ्या। एक, दिलेल्या प्रश्नाचे काळजीपूर्वक वाचन करा। दोन, काळाचे एकूण 12 प्रकार व त्यांच्या रचना लक्षात ठेवा। आणि तीन, कर्ता आणि क्रियापद यांच्यामधील सहसंबंध लक्षात घ्या। आता या घटकावरील काही उदाहरणे आपण पाहू। फर्स्ट एक्झाम्पल, पहिले उदाहरण, व्हॉट इज द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स। पुढील वाक्याचा टेन्स कोणता? ही रॅन फास्ट टू कॅच द ट्रेन। पर्याय आहेत एक, सिंपल प्रेझेंट टेन्स, दोन, पास्ट परफेक्ट टेन्स, तीन, सिंपल पास्ट टेन्स आणि चार, पास्ट कंटिन्युअस टेन्स। दिलेल्या वाक्यात क्रियापद आहे रॅन, जे रन या क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि क्रियापदाचं दुसरं रूप आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरतो। म्हणून प्रश्न क्रमांक एकचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन, सिंपल पास्ट टेन्स। नेक्स्ट एक्झाम्पल, पुढील उदाहरण, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ब, चूज टू ऑप्शन्स। योग्य क्रियापद वापरून मोकळी जागा भरा, दोन पर्याय निवडा। वाक्य आहे ही डॅश मुंबई बाय मॉर्निंग टुमारो। पर्याय एक विल रीच, पर्याय दोन ऑज रीच, पर्याय तीन विल बी रीचिंग आणि पर्याय चार शेल रीच। टुमारो या शब्दावरून आपणास हे वाक्य भविष्यकाळातील आहे हे लक्षात येतं। भविष्यकाळामध्ये आपण शलविलचा वापर करतो आणि या ठिकाणी तृतीय पुरुषी एक वचनी सर्वनाम आलेलं आहे, म्हणजेच ही हे सर्वनाम आलेलं आहे। त्यानंतर आपण विल हे रूप वापरतो। म्हणून प्रश्न क्रमांक दोनचे अचूक पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक विल रीच आणि पर्याय तीन विल बी रीचिंग। पुढील उदाहरण, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्स। दिलेल्या पर्यायातून चुकीचे वाक्य निवडा। दिलेले पर्याय आहेत एक ही रिअली वॉज इन ट्रबल, पर्याय दोन शी इज लर्न मॅथमॅटिक्स फ्रॉम हर ब्रदर, पर्याय तीन द हंबल रेनड्रॉप फेल इन टू द ओपन माउथ ऑफ एन ऑइस्टर आणि पर्याय चार वन ऑफ देम वॉज टू एक्साइटेड। प्रश्न क्रमांक तीन चा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन, कारण पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेले वाक्य हे चुकीचे वाक्य आहे। इज या सहाय्यकारी क्रियापदानंतर मूळ क्रियापदाचे आयएनजी रूप वापरले जाते, ते जे या ठिकाणी वापरले नाही। इतर पर्यायामध्ये दिलेले वाक्य हे साध्या भूतकाळामध्ये आहेत। पुढील उदाहरण, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅज करेक्ट यूज ऑफ वर्ब। पुढील पैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचा योग्य उपयोग आहे? पर्याय आहेत एक मोहन अँड आय एम गुड फ्रेंड्स, दोन मोहन अँड आय शल गुड फ्रेंड्स, तीन मोहन अँड आय इज गुड फ्रेंड्स आणि पर्याय चार मोहन अँड आय आर गुड फ्रेंड्स। प्रश्न क्रमांक चारचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार मोहन अँड आय आर गुड फ्रेंड्स। मोहन आणि आय हे दोन कर्ते या ठिकाणी अँडने जोडण्यात आले आहे, म्हणजेच या ठिकाणचा कर्ता हा अनेकवचनी आहे, म्हणून येणारे क्रियापद हे अनेकवचनी येते, म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे। पुढील उदाहरण, विच ऑफ द टू सेंटेन्सेस हॅज करेक्ट यूज ऑफ द वर्ब टेस्ट। पुढीलपैकी कोणत्या दोन वाक्यात टेस्ट या क्रियापदाचे योग्य रूप आहे? पर्याय एक हनी टेस्टिंग स्वीट, पर्याय दोन हनी टेस्ट स्वीट, पर्याय तीन हनी टेस्टेड स्वीट आणि पर्याय चार हनी टेस्ट स्वीट।
हनी हा करता एक वचनी आहे, म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद हे एक तर त्याला एस किंवा एस प्रत्यय लागणार आहे किंवा त्या क्रियापदाचं दुसरं रूप आपणास वापरावं लागेल। म्हणून प्रश्न क्रमांक 5 चे अचूक पर्याय आहेत पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3। कारण पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे हनी टेस्ट स्वीट, आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं वाक्य हनी टेस्टेड स्वीट हे साध्या भूतकाळामध्ये आहे। पुढील उदाहरण, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ असलेलं वाक्य निवडा। पर्याय आहेत 1 दे हॅड सीन द पिक्चर द डे बिफोर येस्टरडे, पर्याय 2 ही विल हॅव रिच्ड पुणे बाय धिस टाईम, पर्याय 3 ही विल रिच पुणे टुमारो, आणि पर्याय 4 ही विल बी सिंगिंग अ सॉन्ग इन द कॉन्सर्ट। तर या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ही विल हॅव रिच्ड पुणे बाय धिस टाईम। कारण पूर्ण भविष्यकाळाच्या रचनेमध्ये आपण शेल हॅव किंवा विल हॅव वापरून क्रियापदाचे तिसरे रूप वापरतो। नेक्स्ट एक्झाम्पल, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स, पुढील वाक्याचा योग्य काळ ओळखा। दिलेलं वाक्य आहे ही हॅज बीन वर्किंग इन द फॅक्टरी सिन्स 2001, पर्याय आहेत 1 पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, 2 फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, 3 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि 4 प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। दिलेल्या वाक्यामध्ये हॅज बीनचा वापर केला आहे आणि नंतर क्रियापदाचा एंज रूप वापरले, जी रचना आपण पूर्ण चालू वर्तमान काळामध्ये वापरतो। म्हणून प्रश्न क्रमांक 7 चा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। पुढील उदाहरण, व्हॉट इज द करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑर्डर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण वर्तमानकाळी किंवा चालू वर्तमानकाळी वाक्याच्या रचनेचा क्रम कसा असतो। पर्याय आहेत 1 सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी, 2 सब्जेक्ट प्लस ऑज ऑब्लिक वेअर प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी, 3 सब्जेक्ट प्लस शल ऑब्लिक विल प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी, आणि पर्याय 4 आहे सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव बीन प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी। प्रश्न क्रमांक 8 चा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, कारण आपण चालू वर्तमान काळामध्ये सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी ही रचना वापरतो। पुढील उदाहरण, कम्प्लीट द कॉन्व्हर्सेशन युझिंग द सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ वापरून वाक्य पूर्ण करा। वाक्य आहे मॅनेजर सेज वेअर वेअर यू यस्टरडे, प्यून रिप्लाईज आय डॅश इन सातारा, पर्याय आहेत 1 एम 2 ओज 3 हॅड आणि 4 वेअर। साध्या भूतकाळामध्ये आय या सर्वनामानंतर आपण ऑज हे रूप वापरतो, म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ऑज। पुढील उदाहरण, चूज द 2 करेक्ट सेंटेन्सेस, 2 योग्य वाक्य निवडा। पर्याय 1 आय लॉस्ट माय प्रिशियस रिंग यस्टरडे, पर्याय 2 आय हॅव लॉस्ट माय प्रिशियस रिंग यस्टरडे, पर्याय 3 आय एम लॉस्ट माय प्रिशियस रिंग यस्टरडे, आणि पर्याय 4 आय लूज माय प्रिशियस रिंग यस्टरडे। तर या प्रश्नाचे अचूक पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आय लॉस्ट माय प्रिशियस रिंग यस्टरडे, कारण ही साध्या भूतकाळातील योग्य रचना आहे, आणि 2 आय हॅव लॉस्ट माय प्रिशियस रिंग यस्टरडे ही पूर्ण वर्तमान काळाची योग्य रचना आहे। पुढील उदाहरण, ही डॅश 3 कार्स विथ हिम, कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट म्हणजे साध्या वर्तमान काळाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा। दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय आहेत 1 ही इज 3 कार्स विथ हिम, पर्याय 2 ही हॅव 3 कार्स विथ हिम, पर्याय 3 ही डज हॅज 3 कार्स विथ हिम, आणि पर्याय 4 ही हॅज 3 कार्स विथ हिम। या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ही हॅज
three cars with him. पुढील उदाहरण, चूज द करेक्ट अल्टरनेटिव, योग्य पर्याय निवडा. एन्शंट इंडियन डॅश द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग अँड नेव्हिगेशन व्हेरी वेल. पर्याय आहेत एक नोज, दोन नो, तीन न्यू आणि चार हॅड नोन. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक तीन, न्यू. शेवटचं उदाहरण, फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द टाइप ऑफ टेन्स ऑफ अंडरलाइन्ड वर्ड. अधोरेखित केलेल्या शब्दाचा काळ दिलेल्या पर्यायातून निवडा. निनाद फ्ल्यू हिज काइट अँड द काइट रोज हाय इन द स्काय. पर्याय आहेत एक सिंपल प्रेझेंट टेन्स, दोन प्रेझेंट परफेक्ट टेन्स, तीन पास्ट परफेक्ट टेन्स आणि चार सिंपल पास्ट टेन्स. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार, सिंपल पास्ट टेन्स. कारण या दिलेल्या वाक्यात अधोरेखित केलेलं क्रियापद आहे रोज, जे राइज या क्रियापदाचं दुसरं रूप आहे. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि याच चॅनलवर पुढे येणारे आठवी शिष्यवृत्ती इंग्रजी विषयाचे व्हिडिओज अवश्य पहा. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.